नमस्कार, खंडाळा तालुक्यामध्ये कृत्रिम युरियाची टंचाई भासत असल्यामुळे शेतकरी चिंतेत। जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी। खंडाळा तालुक्यामध्ये सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे त्या ठिकाणी शेतीपूरक युरियाचे खत लोकांना योग्य वेळेत मिळत नाही। सदर शेतकऱ्यांना व्यापाराच्या दुकानाचे उंबारटे झिजावे लागत आहे, परंतु त्यांना पाहिजे असा युरिया मिळत नाही। त्यामुळे सर्व शेतकरी चिंतेतूर झालेले आहे। तरी सर्व शेतकऱ्यांतर्फे माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी सदर घटनेची गांभीर्याने चौकशी करून शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। या संदर्भात शिवाजीराव शिर्के पाटील संचालक खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्याशी स्काय महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधींनी चर्चा केलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। स्काय महाराष्ट्र न्यूज, दिलीप वाघमारे, लोणंद। मी शिवाजीराव शंकरराव शिर्के पाटील, खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहे। ही जी आज परिस्थिती आहे, पाऊस गंभीर झालेला आहे, तरी सुद्धा पूर्णच म्हणजे महाराष्ट्रातच पाऊस ज्यादा असून आज युरियाची टंचाई एवढ्या प्रमाणात भासत आहे की जबरदस्त। त्यात पश्चिम महाराष्ट्रात आज केंद्र शासनाने लक्ष देऊन पश्चिम महाराष्ट्रात त्याचा पुरवठा किंवा महाराष्ट्र शासनाला सांगून, मुख्यमंत्र्यांना सांगून पश्चिम महाराष्ट्रात युरियाची भरपूर पुरवठा करावा सर्व कंपन्यांना सांगून। आज खंडाळा तालुक्यात कृत्रिम पाऊस सुरू असून सर्व दुकानात युरियाचे आज परिस्थिती इतकी बिकट आहे की शेतकरी रोज दारात येऊन म्हणजे दुकानात येऊन माघारी जातात, तरीसुद्धा युरिया आज प्रत्येक कंपनीला सांगतो तर एक येते जाते असंच सगळं असमाधानकारक उत्तर मिळतं आहे। आणि आज बाजरी घ्या, सोयाबीन घ्या, तूर, मूग, ऊसाच्या लागणी एक साथच्या झालेल्या आहेत। एवढी पिकं जोमात असून आज एवढ्या परिस्थितीत म्हणजे पुरवठा कमी आहे की आज डीलर सर्व शेतकऱ्यांना त्या योजना दिल्या किंवा डीलरमार्फत दिल्या तरी चालण्यासारखं आहे, पण तेही होत नाही। तरी हे सर्व अन्यायकारक गोष्ट असून पश्चिम महाराष्ट्रावर हा मोठा अन्याय होतो आहे। त्याप्रमाणे युरियाचा पुरवठा ह्यो ऐन नेमका मोक्यात म्हणजे बाजरीचं ज्या पीक जोमात येईल त्या वेळेसच पुरवठा झालेले सर्व दुकानदाराला खंडाळा तालुक्यात आज सोयाबीनचं पीक मोठं आहे, ह्याचं पीक आहे, बाजरी तर भरपूरच आहे प्रमाणात तर नाही, तर ह्याचं कारण असं होतं आहे की विदर्भ मराठवाड्यात पण तेवढ्याच पटीत पाऊस झालेला आहे, त्यामुळं आज विदर्भ मराठवाड्यात ज्यादा युरियाचा पुरवठा झालेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रावर आज अन्याय होत आहे। तसे सातारा असो, पुणा असो, पुण्यात रेक लागली तरी आम्हाला युरिया येतो, पण आज परिस्थिती तीही येणं, कारण सातारला रेक नाही, पुण्याला नाही, सांगली नाही, तरी नाही, या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कुठेही रेका नाहीत आत्ता सध्या। त्यामुळे युरियाचा पुरवठा इतका भासतो आहे तर शासनाने आत्ता समजा लोणंदला जवळजवळ 20-25 काउंटर आहेत, खंडाळा तालुक्यात 150 काउंटर आहेत, म्हणजे एवढी परिस्थिती बिकट झाली। युरिया कुठल्याही दुकानात आज एक पोथही नाही, इतकं बिकट परिस्थिती। तणनाशक मारायचं म्हणलं तर युरिया लागतो आहे, म्हणजे कुठल्या पिकाला लागत नाही असं नाही, प्रत्येक ह्याला युरिया पाहिजे, पण आज युरियाची टंचाई भरपूर प्रमाणात आहे।